पाणी तालुक्यात बांधकाम समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असून तालुक्यातील कुकडीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त बंधारे बांधण्यात येणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे. पाने तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे 14,90,000 रुपयांचा कोल्हापूर पद्धतीचा आडवा पाणी साठा बंधाऱ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे अध्यक्ष काशीनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी म्हसेगावचे सरपंच प्रवीण उदमले, बजरंग मदगे, नारायण मदगे, मार्तंड जाधव, राजू शिर्के यांच्या हस्ते नारळ फोडून बांधाऱ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सरपंच पंकज कारखिले, मच्छिंद्र मदगे, प्रवीण कारखिले, सुखदेव कारखिले, भरत शितोळे, शिरीष कारखिले, अक्षय पठारे, सुनील सोनवणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भगवान श्री मंदिलकर, मायभूमी न्यूज, पारनेर. राळेगण थेरपाळ या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन आज माझ्या शुभ हस्ते सभापती गणेश शेळके, रामदासजी भोसले यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आज संपन्न झालं. राळेगण सिद्धी आणि परिसरामध्ये कुकडीच्या बेल्टमध्ये जास्तीत जास्त बंधारे यावर्षी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बसवण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं की गोदावरी खोऱ्यामध्ये बंधारे नवीन बांधण्यासाठी बॅन आलेला असल्यामुळं गोदावरीच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण नवीन बंधारे एकही घेऊ शकत नव्हतो. आणि मग सगळे जे काही निधी आहे तो निधी कुकडीच्या खोऱ्यामध्येच त्या ठिकाणी बंधारा मिळणार होता. आणि मग त्याचा फायदा म्हणून पारनेर तालुक्यातल्या कुकडी बेल्टमध्ये जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावांमध्ये थोडे ना बंधारे बसवण्याचा प्रयत्न आपण जाणीवपूर्वक केला. त्याचाच एक भाग म्हणून राळेगण थेरपाळमध्ये आज एका बंधाऱ्याचं भूमिपूजन केलं. भविष्यात वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, अळकुटी, रांधे, दरुडी या सगळ्या गावांच्यामध्ये जवळपास या तालुक्यामध्ये माझ्या सभापतीपदाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 23 बंधारे आपण या आर्थिक वर्षामध्ये त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आहे. बांधकाम समितीचं सभापतीपद हे पारनेर तालुक्याला पहिल्यांदाच मिळालं आणि मग त्याच्या माध्यमातून देखील तालुक्यातल्या बऱ्याचशा रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम माझ्या समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून निश्चितपणे झालेलं आहे. बऱ्याच गावांचे रस्ते या ठिकाणी मंजूर केलेले, सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करू शकत नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर निधी पारनेर तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. वर्षभर साधारणपणे कोरोनामुळं चेअरमन पदाची निवड झाल्यानंतर वर्षभर कुठल्याही प्रकारचा निधी नव्हता, परंतु या आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्च महिन्याच्या अगोदर साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये शासनानं DPDC जो निधी आहे, मग रस्ते असतील, बंधारे असतील, जनसुविधा असेल, आरोग्य असेल, शाळा खोल्या असतील, या सगळ्यांच्यासाठी राज्य सरकारनं चांगला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीचा वाटा जास्तीत जास्त पारनेर तालुक्यात कशा पद्धतीने आणता येईल त्याच्यासाठी मी निश्चितपणे माझ्या पदाचा वापर करून प्रयत्न केला. आणि शाळा खोल्या देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्यामध्ये होत आहेत, बंधारे देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत, तीर्थक्षेत्राच्या देखील आपण या ठिकाणी जवळपास 11 तीर्थक्षेत्रांना या ठिकाणी कामांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत. जनसुविधामध्ये जवळपास 19-20 गावांना त्या जनसुविधा योजनेचा लाभ त्या ठिकाणी 10-10 लाख, 11-15 लाख असे आयुष्य यांनी मंजूर केलेले आहेत आणि तो लाभ देखील आपण बऱ्याचशा गावांना दिलेला आहे. आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त काम या तालुक्यासाठी करता येईल किंवा या सगळ्या मतदारसंघासाठी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असताना या आत्ता कामांना मंजुऱ्या मिळाल्यात, यापुढे महिनाभर हे मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजन करायला पुरतील एवढे कामं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मंजूर केलेले आहेत. आणि पुढच्या महिन्यामध्ये सगळ्या कामांचा भूमिपूजनाचा सपाटा निश्चितपणे आमच्या पक्षातर्फे आमचे आदरणीय नेते विजयराव रावटीसाहेब असतील किंवा पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील, सभापती असतील, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या सगळ्या कामांचे शुभारंभ पुढच्या महिन्यामध्ये केले जाणार आहेत. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.